रासायनिक खतं खरेदी करत असताना आता शेतकऱ्यांना पॉस मशीनवर आपली जात सांगावी लागतीये. सांगली जिल्ह्यात 6 मार्चपासून शेतकऱ्यांसाठी जातीची अट बंधनकारक करण्यात आली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेतकरी आणि सभागृहाची भावना लक्षात घेऊन आम्ही या प्रकाराबद्दल केंद्राला कळवणार असल्याचं मुख्यमंत्री यांनी सांगितलंय. काल ज्या प्रकारे अर्थसंकल्प मांडला त्यामुळे विरोधकांचा भ्रमाचा भोपळा फुटला असून त्यांची परिस्थिती समजून घ्यावी असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलंय. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाईचा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनात गाजत असतानाच आता रासायनिक खतं खरेदी करताना शेतकऱ्यांना जात विचारली जात असल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकारावर विरोधी पक्षनेते अजित पवार हे चांगलेच संतापले आहेत. शेतकऱ्यांना जात नसते, तुमच्या माझ्या पोटाला जात नसते, खत खरेदी करताना शेतकऱ्यांना जात सांगण्याची गरज काय असा प्रश्न अजित पवार यांनी केला असून पुरोगामी महाराष्ट्रात असं होणं योग्य नसून संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी पवार यांनी केली आहे. प्रेयसीला अपशब्द बोलल्याच्या रागातून मुलानं आपल्या वडिलांचाच गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अशोक रामदास जाधव असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. पिंपरी चिंचवड शहरातील दिघी परिसरात ही घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे खून केल्यानंतर मुलांनी मृतदेह पंख्याला लटकवून त्यांनी आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. या प्रकरणी 2 मुलं आणि पत्नीला अटक करण्यात आली आहे. अनिल जाधव आणि राहुल जाधव अशी 2 मुलांची नावं आहेत. अनिलचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. वडिलांनी तिच्याबद्दल अपशब्द बोलल्याच्या रागातून अनिलने भावाच्या मदतीनं बापाचा खून केला. यामध्ये आईनं फरशीवर पडलेलं रक्त पुसून पुरावा नष्ट केल्या प्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. मुंबई बेंगळूर महामार्गावर शिवज्योत घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 35 हून अधिक जण जखमी झाले आहेत. यापैकी 10 जण गंभीर जखमी झाले असून 20 जणांना किरकोळ मार लागल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई बेंगळूर महामार्गावरील ताथवडे परिसरात हा अपघात झाला. मल्हारगडावरून शिवज्योत घेऊन हे शिवभक्त एका लोणावळ्यातील शिलाटणे येथे निघाले होते. टेम्पो बेंगळूर मुंबई बायपासला आल्यानंतर मागून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिल्यानं हा अपघात घडला. जखमींना सध्या 3 वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार अनुभवी नेते असून त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत काम करावं असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलंय. आठवले हे उस्मानाबाद दौऱ्यावर असून त्यांनी आज बीडमधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्ह्यातील मुख्य कार्यालयाचं उद्घाटन केलं. यावेळी ते बोलत होते. या निवडणुकीत भाजप आणि शिंदे यांच्यासोबत राहून आपल्या पक्षाचं खातं उघडणार असल्याची माहिती यावेळी आठवले यांनी दिली आहे. रासायनिक खते विकत घेताना शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं तयार केलेल्या ॲपमध्ये जात विचारली जात असल्याचं समोर आल्यानंतर विरोधकांकडून जोरदार टीका केली जाते. यानंतर आता कृषी विभागाला जाग आली आहे. खतं मागणाऱ्या शेतकऱ्यांना जात विचारू नये असं पत्र राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्याकडून केंद्रीय खते आणि रसायने विभागाच्या सचिवांना पाठवण्यात आलं आहे. सांगली जिल्ह्यातील आष्टा येथे नातेवाईक महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका तरुणाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शिवाजी कुलाळ असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. नवनाथ विठ्ठल ऐवळे असं ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव आहे. 7 मार्चला ही घटना घडली आहे. हत्या करून मृतदेह काटेरी झुडपात फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. 8 दिवसात जिल्ह्यात ही दुसरी घटना घडल्यानं खळबळ माजली आहे. अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून नवनाथ आणि शिवाजीचे 8 दिवसांपूर्वीचे कडाक्याचं भांडण झालं होतं. त्यावेळी नवनाथनं शिवाजीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे नातेवाईकांकडून नवनाथने खून केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आलं असून चौकशी करण्यात येते.